मोहिनी, मोहिनी सरकार, ये तुम्ही ओळखलं नाही का मला? सॉरी, आपण कोण? तुम्ही माझ्या बुटीक मध्ये आला होतात, तुम्हाला एक युनिक ड्रेस हवा होता तुमच्या फॅशन शो साठी. माझ्या बुटीक मध्ये तो ड्रेस तुम्हाला मिळाला, त्याचे स्लीव्स वेगळे होते आणि तो द लॉन्ग ड्रेस. ओ येस, राईट. मोहन मात्रे जिथे काम करतात तिथेच ना? करेक्ट. ऍक्च्युली मी तुम्हाला शोधत होते इथे. नाही, काय झालं, तुमचं कार्ड माझ्या हातनं मिसप्लेस झालं. मग मोहन मात्रे त्यांना विचारायला आले होते की तुमचा त्यांचा काही कॉन्टॅक्ट आहे का. माहितीये मला, म्हणजे माझं आणि त्यांचं आताच बोलणं झालं. हो का? हा. नाही म्हणजे म्हात्रे तसं काही म्हणाले नाही तुम्हाला? मी त्यांना सांगितलं नाही सांगायला. ओके, एनिवेज माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. माहितीये मला. कसं काय? म्हणजे काहीतरी काम असेल म्हणूनच मला चोचशील ना तू. माझ्या नवीन बुटीकसाठी मला एक इन्व्हेस्टर मिळाला, पण त्याचं असं म्हणणं आहे की एखादी प्रसिद्ध फॅशन डिझायनर जर माझ्या बोर्डवर असेल तर तो इन्व्हेस्ट करायला तयार आहे. म्हणजे त्या फॅशन डिझायनरची नवीन डिझाईन्स आम्हाला मिळाली तर. तुम्ही जर जॉईन झालात तर मला सोपं जाईल. गुड आयडिया, माझ्या बिझनेससाठी पण चांगलं असेल. आणि जिथे मोहन म्हात्रेसारखे कारागीर असतील तिथे टाय अप करायला मला नक्कीच आवडेल. थँक्यू, थँक्यू सो मच. पण माझ्या दोन अटी. बोला ना. पहिली अट म्हणजे माझं नाव कुठेही यायला नको, जे काय असेल ते म्युच्युअल असेल. दॅट्स ओके. आणि दुसरी? आणि दुसरी अट म्हणजे हा सगळा व्याप जर मोहन म्हात्रे सांभाळणार असतील तरच मी टाय अप करायला तयार. ओके, दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. पण आधी मोहन म्हात्रेंना विचारा तरी. नाही, मी त्यांना लगेच विचारेन, इथेच मागेच राहतात ते. माहितीये मला. मी सांगितलं ना मगाशी त्यांच्याशी फोनवर बोलले. ओ ओके. मग तुम्ही तुमची डिझाईन कशी माझ्यापर्यंत? मी सगळी डिझाईन मोहन मात्रांकडे पाठवून देईन. मी निघते. एक मिनिट, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल? मी मोहन म्हात्रेंशी बोलते ना.